हॅलो एवरीबडी, तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये मी स्वागत करतो. अचानक मी आपली लँग्वेज बदललेली आहे आणि इथून पुढे इंग्लिश आणि मराठी या पद्धतीने मी तुम्हाला टीच करणार आहे. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत स्लाइड शो प्रेझेंटेशन आपण घेत आहोत तोपर्यंत. ठीक आहे, परत एकदा तुमचं स्वागत. लास्ट लेक्चरमध्ये आपण यापूर्वी प्रोटोझोन प्रोटिस्ट सुरू केलेलं होतं आणि प्रोटोझोन प्रोटिस्टमध्ये अमीबॉइड आणि सिलिएटेड प्रोटिस्ट हे दोन प्रोटिस्ट आपण पाहिलेले होते. आता यामध्ये आपले फक्त दोन प्रोटिस्ट पाहण्याचे राहिलेले आहेत, दॅट इज फ्लॅजिलेटेड प्रोटिस्ट, दॅट इज फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स, आणि दुसरं आहे दॅट इज अँस्पोरोझोन्स. त्यापैकी वी आर स्टार्टिंग विथ दी फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आर ऑल्सो कॉल्ड एज दी झू फ्लॅजिलेट. दे आर ऑल्सो कॉल्ड एज दी झू फ्लॅजिलेट बिकॉज somewhat they show in the characteristic feature as like movement, as like animal movement. Okay, hence they are called as the zooflagellate. Zoo means the animal and flagellate, they having the flagella. With the help of flagella they move from one place to another place. Flagella cha sahayane te ka hotat, eka jage varun dusra jage varti challe jatat. Apan tanche characteristic feature pahuya. Sarvat pratham they are called as the flagellate. Why they are called as the flagellate? Because they having the flagella. Because they having the flagella, the singular is called as the flagellum, and if you say plural, then flagella. Okay, what is flagella? A long whip like structure used for the movement. Already we studied in the cell, the unit of life. Okay, the next characteristic feature is an occurrence, where they are present and how they are present. ते कुठे असतात आणि कसे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर either free living, म्हणजे एकटे असतात, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे युग्लिना, ऑर दे आर पॅरासायटिक. पॅरासायटिक मीन्स दे आर प्रेझेंट ऑन अदर, ऑन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम ऑर इनसाइड द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, वी सिम्पली कॉल देम पॅरासायटिक. सो मेनी लिव्हिंग, मेनी फ्लॅजेलेट्स लिव्हिंग इन द ॲनिमल्स. ओके, अँड सम आर शोज द कॉलोनियल हॅबिटॅट, मीन्स दे आर इन ग्रुप. ते कसे असतात? ग्रुप मध्ये असतात. मग त्यामध्ये एक्झाम्पल आहे वॉलवॉक्स. ठीक आहे, तर विथ एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात. पॅरासाइट मध्ये आपल्याला पुढे एक्झाम्पल सेपरेट पाहायचे आहेत. ठीक आहे, पुढे काही जे आहेत यामध्ये ते सिम्बायोटिक असोसिएशनशिप फॉर्म करतात अदर ऑर्गॅनिझम्स बरोबर. दे हॅव्हिंग क्लोज रिलेशनशिप, ऍटलिस्ट वन बेनिफिट. त्यामध्ये एकाला बेनिफिट भेटतं. बेनिफिट इन द सेन्स वॉट? फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम दे गॉट द फूड मटेरियल, and if they got the food metal, then they having the one benefit, like the trichonympha is an example of the symbiosis. Mutualism, ani jar tum mutualism cha vichar kela tar both partners having the benefit. Symbiosis madhe kay hoto? Tar symbiosis madhe ekach partner la benefit hot hoto, other la benefit navhoto. Pan mutualism madhe kay asto? Dunihi parents la kiwa dunihi partners la benefit asto, that is a mutualism. Tar flagellate mutualism sudha show kartat. इथे तुमच्यासमोर एक फिगर आलेली आहे, पहा. तर या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या फिगरमध्ये सी दिस फर्स्ट फिगर, या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे प्रोटियस मायरेबिलिस याचं, आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्लाजेला सिम्पली दिसत आहेत. पहा हा फ्लाजेला. आता याच फ्लाजेला जर तुम्ही झूम केलं तर इथं तुम्हाला झूम इन भेटलंय. पहा, तर ऑलरेडी आपण फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर सेल युनिट ऑफ लाईफ मध्ये बघितलेलं होतं. तर फ्लॅजेलामध्ये किंवा प्रोटोझोन फ्लॅजेलामध्ये जी मायक्रोट्युब्युलची अरेंजमेंट असते ती 9+2 असते. जरा ठेवा, 9+2 इथे तुम्हाला दिसते. पहा, पेरिफेरल, हे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आहेत आणि बरोबर मध्यभागी सेंट्रल मायक्रोट्युब्युल आहे. बरोबर, मग सेंट्रल 2 आहेत आणि पेरिफेरल 9 आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही प्रत्येक ट्युबलिनचा विचार केला तर पुढच्या स्ट्रक्चरमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर हा एक स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. ट्रायकोनिम्फा हा, सॉरी ट्रायकोनिम्फा नाही, परंतु एक फ्लॅजेलेट प्रोटोझोन आहे जो झू फ्लॅजेलेट म्हणून बोलला जातो. तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक स्ट्रक्चर पाहू शकतो. तुमच्या समोर पहा, हे झू फ्लॅजेलेट ऍक्च्युली तो दिसतो अॅनिमल सारखा. हे एक्झाम्पल आहे युग्लिना, इट इज अ फ्री लिव्हिंग. तुमच्या समोर जे फिगर ओपन झालेली आहे ती युग्लिनाची फिगर आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही दोन फ्लॅजेला पाहताय. दोन नाही, त्यापेक्षा जास्त फ्लॅजेला तुम्ही या ठिकाणी
पाहताय. इवन वरती जे रिझर्वायर आहेत ना, रिझर्वायर वरती आपण डिस्कशन यावरती पण याच्या आधी पण केलेलं आहे, तर वरती जे रिझर्वायर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आय स्पॉट दिसतात. देयर इज प्रेझेन्स ऑफ द आय स्पॉट सीएम. हे दोन आहेत, दोन आय स्पॉट दिसत आहेत. ठीक आहे, ऍक्च्युली दे हॅव्हिंग द स्पेसिफिक सेन्सर, म्हणजे फोटो रिसेप्टर असे सेन्सर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर दिस इज अबाउट द एक्झाम्पल्स आणि फ्लॅजेला कशा पद्धतीने असतात ते आपण याच्यामध्ये बघितलंय. आपण पुढे जाऊया. तर काही फ्लॅजेलेट्स जे आहेत ते पॅरासायटिक असतात. मी या ठिकाणी एक्झाम्पल ऑफ पॅरासायटिक प्रोटोझोन म्हटलेलं आहे, पण ऍक्च्युली पॅरासायटिक फ्लॅजेलेट प्रोटोझोन आहेत. कसं समजणार तुम्ही त्याला? पॅरासायटिक फ्लॅजेलेट प्रोटोझोन. ठीक आहे, मग यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये पहिलं मी याच्यामध्ये तेच एक्झाम्पल घेतलेले आहेत जे एक्झाम्पल्स तुम्हाला याच्या आधी AIPMT असेल, एम्स असेल किंवा नीट सारख्या एक्झाम्स मध्ये विचारलेलं आहे. त्यामध्ये एक आहे ट्रिपॅनसोमा गॅम्बियन्स, हा एक एक्झाम्पल आहे ट्रिपॅनसोमा गॅम्बियन्स, अँड इट कॉजेस द आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस. समजते? तर आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस कोणामुळे होतो? विच ऑफ द फॉलोइंग कॉजेस द आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये ट्रिपॅनसोमा, ट्रिपॅनसोमा नाव आलं की लगेच तुम्हाला स्लिपिंग सिकनेस कळायला पाहिजे. ठीक आहे, तर एक डिसीज आहे जे ट्रिपॅनसोमामुळे होतं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे गार्डिया इंटेस्टायनॅलिस. गार्डिया इंटेस्टायनॅलिस त्याचा अनादर नेम पण आहे, परंतु इट इज प्रेझेंट इन द इंटेस्टाईन ऑर इन द फॉर्म ऑफ पॅरासाइट इन टू द इंटेस्टाईन, हिन्स इट इज कॉल्ड एज इंटेस्टायनॅलिस. इट इज अ स्पेसिस नेम अँड दिस जिनस नेम आहे गार्डिया. तर गार्डिया इंटेस्टायनॅलिस लाइव्स एज अ पॅरासाइट इन द इंटेस्टाईन ऑफ द मॅन अँड द डिसीज इज गार्डियासिस. यामुळे होणारा जो डिसीज असतो तो कोणता असतो? दॅट इज अँड गार्डियासिस डिसीज. ठीक आहे, ह्या डिसीजच्या नावाला तुम्ही इथून इथे ध्यानात ठेवा, गार्डियासिस. मग गार्डियासिस म्हटलं की लगेच तुम्हाला ध्यानात यायला पाहिजे गार्डिया इंटेस्टायनॅलिस. मे बी क्वेश्चन विचारत असताना ते तुम्हाला जीनस नेमही विचारू शकतं, म्हणजे ऑप्शन जीनस नेमही असू शकतं, पण जीनस नेम गार्डिया हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, आता तुम्हाला माहित झालेलं आहे. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल झालाय. पुढे आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस. ऍक्च्युली नेम जे दिलं जातं इट इज ऑन द बेसिस ऑफ देअर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. मे बी त्याचा हॅबिटॅट असू शकतो, ऑकरन्स असू शकतं, वाट एव्हर काय असेल, किंवा त्याचं इम्पॅक्ट असू शकतं किंवा इफेक्ट असू शकतं, त्यानुसार एक्झाम्पल दिले जातात. समजते तुम्हाला? तर या ठिकाणी ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस आहे. यामध्ये व्हजायनॅलिस स्पेसिस नेम बिकॉज इट इज प्रेझेंट इन दी vagina of woman, hence vaginalis. Also it is present, it is found in the urethra of the man. Okay, and it is responsible for STD. kana teva trichomoniasis ha disease aya lihun teva. ya tikari mi trichomoniasis asa kai naav dilela nahiye, pan tumhi lihun teva ya paddhatine trichomoniasis. ठीक आहे, हा डिसीज आहे ह्युमन बिईंग मध्ये. मग ट्रायकोमोनियासिस डिसीज कोणामुळे होतो? ट्रायकोमोनास मुळे. आणि कुठे असतं प्रेझेंट? तर ओमन ऑफ दी व्हजायना, सॉरी व्हजायना ऑफ द ओमन अँड द युरेथ्रा ऑफ द मॅन, या पद्धतीने. म्हणजे जेनायटल ट्रॅक्ट मध्ये ते प्रेझेंट असतात. अँड रिस्पॉन्सिबल फॉर दी डिसीज दॅट इज ट्रायकोमोनियासिस. इट इज अ टाईप ऑफ STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, लेशमानिया डोनोआनी. लेशमानिया हा नाव तुमच्या समोर आलं की लगेच तुमच्या समोर आणखीन एक वर्ड यायला पाहिजे, दॅट इज काला आजार. ठीक आहे, यावरती इम्पॉर्टंट आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे आणि हा एक इम्पॉर्टंट आहे, यांच्यावरती ऑलरेडी नीटमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे AIPMT आणि नीटमध्ये. आता ह्या दोघांवरती प्रश्न मला AIPMT नीट मध्ये सापडलेलं नाहीये, परंतु एम्स मध्ये सापडलेलं. मग पॉसिबिलिटी आहे की आता हे यावेळेस नीट मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे असं काही गरजेचं नाही, परंतु आपल्याला सगळं एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. तर लेशमानिया डोनोवानी, लेशमानिया हे नाव जर ऐकलं तर काला आजार हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त लेशमानियासिस हे डिसीज तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग लेशमानिया डोनोवानी इट इज अ पॅरासाइट.
पॅरासाइट कसं, इट रिसाइड इन दी विसेरा. विसेरा विसरल ऑर्गन्सच्या वरती कवरिंग जे असतं त्याला आपण विसेरा असं म्हणतो. विसरल ऑर्गन्स मग डिफरंट टाइप ऑफ विसरल ऑर्गन्स, लिव्हर असेल मोस्टली लेशमानिया डोनोवानी लिव्हर वरती का इम्पॅक्ट करतं, बट या व्यतिरिक्त मग लिव्हर असेल, युअर हार्ट असेल, देन पॅन्क्रियाज असतील, डिफरंट टाइप ऑफ विसरल मीन्स मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स आपण ज्याला म्हणूया. अँड इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ विसरल लेशमानियासिस ऑर फेटल काला आजार. ठीक आहे, यामध्ये मोस्टली थोडस युरिया बॉडीमध्ये एक्सेस होतं, ऍज वेल ऍज बॉडी गॉट द फ्युअर, बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फ्युअर निर्माण होतं, म्हणून त्याला काला आजार असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे काही एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्सचे म्हणजे पॅरासाइटिक फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्सचे ठेवलेले आहे, त्याच्यातून तुम्हाला कळतं तसे सगळेच प्रोटोझोन हे पॅरासाइटिक नसतात. ठीक आहे, काही स्पेसिफिक असतात, म्हणून मी स्पेसिफिक एक्झाम्पल्स या ठिकाणी तुमच्या समोर ठेवले. दिस इज ऑल अबाउट दी फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया, दॅट इज नेक्स्ट अँड द लास्ट क्लास ऑफ दी प्रोटोझोन, दॅट इज स्पोरोझोन्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळे बघितलेत सिलिएटेड मध्ये सिली असतं, त्यानंतर अमीबॉइड मध्ये सिडोपोडी असतं, फ्लॅजेलेटेड मध्ये फ्लॅजेला असतं. ठीक आहे, म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन्सच्या बेसिसवरती, परंतु स्पोरोझोन्स दे डू नॉट हॅव्हिंग एनी लोकोमोटरी ऑर्गन्स. स्पोरोझोन्स मध्ये कोणत्याही प्रकारे लोकोमोटरी ऑर्गन नाही. दे आर कॉल्ड एज द स्पोरोझोन्स बिकॉज दे आर स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. आपण त्यांचे डेफिनेशन पाहूया. स्पोरोझोन्स आर ऑर्गॅनिझम्स दॅट आर कॅरेक्टराइज्ड बाय बीइंग वन सेल्ड नॉन मोटाईल पॅरासायटिक अँड स्पोर फॉर्मिंग. ध्यानात राहील, स्पोरोझोन्स आर ऑर्गॅनिझम्स दॅट आर कॅरेक्टराइज्ड बाय बीइंग वन सेल्ड, दॅट इज सिंगल सेल्ड, नॉन मोटाईल बिकॉज दे डू नॉट हॅव्हिंग एनी लोकोमोटरी ऑर्गन्स, दे आर पॅरासायटिक, कम्प्लिटली पॅरासायटिक, ओके, अँड स्पोर फॉर्मिंग. ओके, जे स्पोर फॉर्मेशन करतात दॅट इज कॉल्ड एज द स्पोरोझोन्स. ही झाली त्याचे डेफिनेशन. नाउ वेअर दे आर प्रेझेंट, कुठे असतात, ऑल स्पोरोझोन्स आर पॅरासाइट, ऑकरन्स तेच घेऊ शकतो, म्हणून मोस्टली एंडोपॅरासाइट म्हणजे इनसाइड बॉडी. तुम्ही एक्झाम्पल मलेरियाचं घेऊ शकता, मलेरियल पॅरासाइट हे स्पोरोझोन आहे आणि ते बॉडीच्या आतमध्ये असतं, वेदर इट इज प्रेझेंट इन साईड दी मॉस्किटो ऑर इट इज प्रेझेंट इन साईड दी ह्युमन बॉडी. ओके, दिस इज देअर ऑकरन्स. नेक्स्ट वन, देअर न्यूट्रिशन, काय खातात, दे फीड ऑन द सेल्स अँड बॉडी फ्लूड. They feed on the cells and body fluid. Cells madhe present asela nutritious material ghetat as well as body fluid like blood, lymph, whatever that body fluid varti depend astat. Now actually they are the heterotrophic, man heterotrophic asla karanan apan ya thikani tyanche consumption kiwa tyanche food material pahile. Now its structure, sporozoan cha structure kasa asto, actually their form, they are formed from the spores. तसे स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे, परंतु स्पोर्स पासून तयार होतात. स्पोर्स काय आहेत, स्पोर्स आर द टायनी रिप्रोडक्टिव्ह सेल्स. वाय रिप्रोडक्टिव्ह, बिकॉज वन ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस दी मीन्स पॅरेंटल ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस दी स्पोर्स. पॅरेंटल ऑर्गॅनिझम काय करतात, स्पोर प्रोड्यूस करतात. दॅट स्पोर इज अ प्रोपोग्युल ऑर द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कन्वर्ट्स इन टू द इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. ओके, सो हेन्स द स्पोर्स आर द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. Now, these spores or the sporozoans are covered by, their body are covered by elastic pellicle or the cuticle. Dhyanat theva, proteinaceous layer ahe, parantu pellicle kiwa cuticle elastic nature ahe. Theek aahe, pude yancha madhe contractile vacuole absent ahet. Apan ciliated protozoan baghitla, amoeboid protozoan baghitla, tar ya doghanmadhe contractile vacuole present hote. There are present of the contractile vacuole for what purpose, for the purpose to regulate the water or the salt balance, means the osmoregulation. For osmoregulation there is contractile vacuole, but here contractile vacuoles are absent. Theek aahe, mhanje mahatvacha characteristic feature aahe, ani yavarti prashna pan vicharla jato, which type of protozoans do not having the contractile vacuole, or in which type of protozoans the contractile vacuoles are absent. Tar mag tumhala idha answer tya paddhatine deta yeil. Theek aahe, tar एक फीचर या ठिकाणी झाले. पुढे दे पास फ्रॉम वन होस्ट टू अनादर, देअर मुवमेंट आहे आणि पॅरासाइटिक नेचर या पद्धतीने एका होस्ट मधून दुसऱ्या होस्ट मध्ये चाललं जातात. मग कसं, आपण मलेरियल पॅरासाइट मध्ये पाहू शकतो. मलेरियल पॅरासाइट इज अ प्रोटोझोन पॅरासाइट, ओके, इट इज कॉल्ड एज अ प्लाझ्मोडियम. एक एक्झाम्पल तुमच्या समोर इथे ठेवलंय, दॅट इज अँड
प्लाज्मोडियम, ठीक आहे. आता हा प्लाज्मोडियम मॉस्किटो हा त्याचा एक होस्ट आहे, दोन होस्ट असतात ना, एक होस्ट मॉस्किटो आणि मॉस्किटो मधून तो कुठे जातो, इन टू दी ह्युमन बीइंग. हा एक्झाम्पल मी तुमच्यासमोर, पास फ्रॉम वन होस्ट टू अनादर, एका होस्ट मधून दोन होस्ट मध्ये, सेकंड अनादर होस्ट मध्ये पास होतं. तर या पद्धतीने मी प्लाज्मोडियमचे एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवले, ठीक आहे. त्याच नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर, दॅट इज पास फ्रॉम, म्हणजे एक्झाम्पल आहे, पास फ्रॉम टिक्स, मॉस्किटो और अदर ॲनिमल्स टू, मग हे तीन प्रकारचे होस्ट झाले जे प्रायमरी होस्ट असतील. ध्यानात ठेवा, हे तीन एक्झाम्पल जे तुमच्या समोर आहेत ना, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत प्रायमरी होस्टचे, ठीक आहे. टिक, मॉस्किटो अँड अदर ॲनिमल्स ऑल आर प्रायमरी होस्ट. आणि ह्युमन बीइंग जे आहेत ते झालेत आता सेकंडरी होस्ट, ठीक आहे. तर हे यांचं पॅरासाइटिक नेचर झालं आणि कशा पद्धतीने ते पॅरासाइटिक नेचर शो करतात ते आपण पाहिले. पुढे जाऊया आपण स्पोरोझोन्सच्या एक्झाम्पलकडे. डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स आहेत स्पोरोझोन्सचे. एक प्लाझ्मोडियम फाल्सी पॅरा, मी एक एक्झाम्पल तुम्हाला आता मलेरियाचं दिलं, ठीक आहे. हा रिप्रोडक्शन मध्ये ध्यानात ठेवा, यांचं एक आणखी एक महत्वाचं फीचर आहे, त्यांच्या रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला अल्टरनेशन भेटतील, सेक्शुअल अँड असेक्शुअल स्टेजेस. जसं जर हा प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम जो आहे जर मॉस्किटो मध्ये असेल तर मॉस्किटो मध्ये इट शोज द सेक्शुअल रिप्रोडक्शन, बट इन ह्युमन बीइंग इट शोज द असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, ओके. सो दिस इज वन एक्झाम्पल. अनदर एक्झाम्पल इज द मोनोसिस्टिस. मोनोसिस्टिस लाइव एज एन एंडोपॅरासाइट इन दी सिलोमिक इपिथेलियल सेल्स. इपिथेलियल सेल्स बॉडीमध्ये अप्पर कवरिंग साठी असतं, इपिथेलियल सेल्स अँड सेमिनल वेसिकल्स ऑफ द अर्थवर्म. तर सिलोमिक इपिथेलियल सेल्स आणि सेमिनल वेसिकल ऑफ द अर्थवर्म दोघांमध्ये मोनोसिस्टिस असतात. मोनोसिस्टिस इज रिस्पॉन्सिबल फॉर डिसीज इन दी अर्थवर्म. नेक्स्ट इज ए इमेरिया. इमेरिया अफेक्ट द सिका ऑफ चिकन्स अँड कॉजेस ए डिसीज नोन एज सिकल कॉकिडिओसिस. सिकल कॉकिडिओसिस जे आहे ना, यावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला एम्स मध्ये, आणि या व्यतिरिक्त अल्सो इन दी ए आय पी एम टी. आतापर्यंत आपण त्याला याच्यामध्ये नीट मध्ये पाहिलेलं नाही, परंतु या दोन एक्झाम मध्ये विचारलं गेलं, याचा अर्थ पॉसिबिलिटी आहे की नीट मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. मी हे जे एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवलेले आहेत ना, या एक्झाम्पलला एनसीईआरटी मध्ये कुठेही विचारलेलं नाहीये, ठीक आहे. परंतु एक्सेस तुम्हाला दिलेला आहे, याचं कारण असं आहे की पॉसिबिलिटी यावरती प्रश्न असू शकतात, ठीक आहे. तर दीज आर ऑल अबाउट द क्लासेस ऑफ द प्रोटिस्टन्स. आता काही असे प्रॉपर्टीज आहेत जे आपण आधी बघितलेले नाहीयेत, मग आपण ते काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ते या ठिकाणी पाहणार आहोत. काही अदर सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द प्रोटिस्टा, यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे द रिझर्व फूड मटेरियल. मग प्रोटिस्टन्स मध्ये रिझर्व फूड मटेरियल कसं असतं? इन प्रोटिस्टन्स द रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ सेल्युलोज, पॅरामायलॉन, इट इज अ टाइप ऑफ स्टार्च अँड फॅट्स. दीज आर थ्री फॉर्म ऑफ द रिझर्व फूड मटेरियल. व्हॉट इज कॉल्ड, व्हॉट इज द रिझर्व फूड मटेरियल? रिझर्व फूड मटेरियल ऍक्च्युली द एक्सेस फूड विच इज स्टोर्ड इन द फॉर्म. मग हे फॉर्म तुम्हाला समोर दिसते, सेल्युलोज, पॅरामायलॉन, ओके, विच इज द टाइप ऑफ स्टार्च अँड द फॅट्स. सो दिस इज अबाउट द रिझर्व फूड मटेरियल इन द प्रोटिस्टन्स. देन अनदर, माइटोसिस अँड मेओसिस डिव्हिजन्स आर फर्स्ट अपियर्ड इन द प्रोटिस्टा अकॉर्डिंग टू फाइव किंगडम क्लासिफिकेशन. बट इफ मे बी देर इज क्वेश्चन्स, माइटोसिस अँड मेओसिस प्रायमरिली आर अपियर्ड इन, अशा पद्धतीचं क्वेश्चन असू शकतं. मग कुठे किंवा सर्वात फर्स्ट टाइम माइटोसिस अँड मेओसिस कुठे पाहायला भेटलं, अपियर झालं? तर अकॉर्डिंग टू फाइव किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम इट इज इन प्रोटिस्टा. ओके, यू शुड हॅव टू रिमेंबर इट, दॅट इज इन प्रोटिस्टा. द अनदर थिंग इज दॅट देर इज व्हेरियस फॉर्म ऑफ द फ्युजन इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट डिफरंट टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन वी कॅन सी. Maybe there are three forms, that is isogamous, unisogamous and the oogamous. All three forms are in front of you. One by one we will see.
In that first is an isogamous condition. So, in isogamous condition, what happened? Iso means similar. Okay, and gamous means the gamete. So, similar gamete comes together and responsible for the fusion. That is an fertilization. या ठिकाणी एक सारखे गॅमेट मग त्यांचा मॉर्फोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल दोन्हीही कंडिशन सिमिलर असू शकतात. ठीक आहे, जर मॉर्फोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल दोन्ही जर कंडिशन सिमिलर असेल तर असे गॅमेट्स काय होतात, फ्यूज होतात. दे विल बी फ्यूजेस. नाउ दिस टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज द आयसोगॅमस टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यावरती तुम्हाला नीट मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो. त्याच्यानंतर द अनदर type is an unisogamous. Uniso, different. Ya tikane kithes clear zale. Uniso means the different and the gamous, that is an fusion of the gametes. So unisogamous is a type of reproduction in which male and female gametes have different morphology. Both are different. Maybe the male gamete is small and female gamete is large. Figure based me pude explain karel tumhara. The last one is a oogamous. Oogamous, it is a type of unisogamous. Should remember it. It is a type of unisogamous condition because in oogamous the female gamete is large and the male gamete is small. So female, because of female gamete is larger, hence the female gamete is dominant. Yamadhe kasa asto female gamete jo ahe to dominant asel and male gamete jo ahe to recessive asel. In that case the male gamete fertilizes with the female gamete, but in that the female gamete is larger and as well as it is dominant. Okay, all things we will see figure based. See here, tumcha samor ya tikani mi kahi figures thevlele ahet. Don conditions ahet, varthi tumhala example pan pahayla bhetel. Idhe tumhi pahu shakta, idhe tumhala example pan pahayla bhette samor, manje problem nako. ठीक आहे, आयसोगॅमी मी दाखवलेले तर पहा, तुम्ही फिगर पाहू शकता. आयसोगॅमी इथं मेटिंग टाईप प्लस, मेटिंग टाईप मायनस. आपण पहा बॅक्टेरियामध्ये बघितलं होतं कॉन्जुगेशन मध्ये, आठवते तुम्हाला कॉन्जुगेशन मध्ये आपण एफ प्लस म्हणजे एफ फॅक्टर रिस्पॉन्सिबल जो कॉन्जुगेशन साठी आहे. मग इथं डोनर एफ प्लस असतं आणि एफ मायनस हा ऍक्सेप्टर असतो, बरोबर. हे कोणामध्ये होतं, एफ प्लस आणि एफ मायनस हे होतं बॅक्टेरियामध्ये, इन द बॅक्टेरिया. ठीक आहे, परंतु द मेटिंग टाईप प्लस आणि मेटिंग टाईप मायनस इट इज इन यू आर सीइंग इन द युकॅरियोटिक सेल. हे कशामध्ये तुम्ही पाहता, युकॅरियोटिक सेल मध्ये. आयसोगॅमीमध्ये तुम्ही दोन्हीही सेल पहा, हा एक गॅमेट पहा आणि हा एक गॅमेट पहा, बोथ आर सिमिलर. तुम्हाला दोन्हीही गॅमेट सिमिलर दिसतात. एक्झाम्पल पहा वरती, क्लॅमिडोमोनास, ठीक आहे, गोनियम अँड पॅन्डोरिना. या व्यतिरिक्त यामा जिशेला, हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला वरती दिसतात ज्यामध्ये आयसोगॅमस कंडिशन तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, म्हणजे हा इथपर्यंतचा पार्ट मी तुम्हाला आयसोगॅमस साठी दाखवलेला आहे. अन आयसोगॅमी पहा, इथं तुम्हाला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांमध्ये डिफरन्स दिसते. त्याची मॉर्फोलॉजी, इकडे मेल गॅमेट तुम्हाला ओवल शेप दिसते आणि फिमेल गॅमेट तुम्हाला ओवल शेप दिसते, आणि मेल गॅमेट जो आहे तुम्हाला कसं दिसतोय तिथं, हाऊ इट इज लुकिंग, इट इज इलॉंगेटेड. ओके, पॉसिबिलिटी दोघांना सुद्धा तिथं पहा काय पाहायला भेटते, दोघांनाही तुम्हाला फ्लॅजेला पाहायला भेटतं दिसतं. हे पाहिजे तर फ्लॅजेला, मायक्रोट्युब्युल स्ट्रक्चर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोटिलिटी, ते मोटिलिटी साठी रिस्पॉन्सिबल आहे. अन आयसोगॅमीमध्ये तुम्हाला दोन्ही गॅमेट मोटाईल दिसू शकतात, पण काही असे एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये फिमेल गॅमेट नॉन मोटाईल असतं आणि मेल गॅमेट काय असतं, मोटाईल असतं. मग एक एक्झाम्पल तुम्ही पुढे ओगॅमस मध्ये पाहू शकता. मग इथं युडोरिना अँड प्लिओडोरिना हे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत, दिसतात तुम्हाला, तर त्याच्यामध्ये या प्रकारची कंडिशन दिसते अनायसोगॅमी. ठीक आहे, आणि शेवटी आहे, हा इथपर्यंत पार्ट मी अनायसोगॅमी दाखवले, शेवटी आहे ओगॅमी. ओगॅमी हे ऑलरेडी आपण वरती डिस्कस केलेलं आहे की अनायसोगॅमस टाईप आहे ज्यामध्ये मेल गॅम फिमेल गॅमेट लार्जर आहे. इथे दिसतं तुम्हाला फिमेल ओवल आहे आणि लार्जर आहे, तर मेल गॅमेट एकदम स्मॉल छोटा दिसतोय. हा, पण मेल गॅमेटला तुम्हाला जर फ्लॅजेला पाहायला भेटतंय, म्हणजे याचा अर्थ मेल गॅमेट काय झाला, हा मोटाईल झाला, आणि फिमेल गॅमेट काय झालं, इट इज नॉन मोटाईल गॅमेट. हे काय झालं, नॉन मोटाईल गॅमेट. इज इट क्लिअर? एक्झाम्पल इथे वॉलबॉक्स आहे ज्यामध्ये ओगॅमी तुम्हाला पाहायला भेटते. एक्झाम्पल तुम्हाला यामुळे दिलेत कारण
एम्स मध्ये विथ एक्झाम्पल क्वेश्चन विचारले गेलेला आहे, परंतु नीट मध्ये विथ एक्झाम्पल प्रश्न विचारला गेलेला नाहीये, म्हणून तुमच्या समोर एक्झाम्पल दिले. पॉसिबिलिटी आहे की आता एम्स तर राहिले नाही, म्हणून नीट मध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग इजी इट इज ऑल अबाउट युअर टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या टाइप मध्ये आपण हा एक प्रकार बघितलेला आहे, म्हणजे ही एक प्रॉपर्टी बघितली जी आपण ऑलरेडी तिकडे बघितलेली नव्हती. आणखीन काही महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये एक प्रॉपर्टी दी हॉलमार्क ऑफ द डायटम्स. व्हॉट इज द हॉलमार्क ऑफ डायटम्स? डायटम्स मध्ये स्पेसिफिक असं कॅरेक्टर आहे, स्पेसिफिक कॅरेक्टर ज्याच्या थ्रू तुम्ही त्याला ओळखू शकता. मग काय आहे? दॅट इज फ्रस्ट्यूल, हा कॅरेक्टर आहे. कोणता? दॅट इज अँड फ्रस्ट्यूल. व्हॉट इज फ्रस्ट्यूल? दि सिलिका सेल वॉल. याला काय म्हणतात? सिलिका सेल वॉल. ध्यानात ठेवा, सिलिका दी ओनली प्युअर फॉर्म ऑफ दी प्युअर कंटेंट ऑफ दी फ्रस्ट्यूल. एक क्वेश्चन सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये येईल, पहा त्याच्या आन्सर की मध्ये चूक झालेली आहे. मे बी तुम्हाला टास्क मध्ये आन्सर की मध्ये चूक दिसणार आहे, परंतु कंपोजिशन जो आहे तो फक्त सिलिका, ऑदर नाही, सेल्युलोज किंवा ऑदर नाही, फक्त काय आहे? सिलिका, म्हणजे सिलिसिक ऍसिड हे त्याचं कंपोजिशन आहे ज्याच्यापासून हा फ्रस्ट्यूल तयार झालेला आहे. काय असतं हे फ्रस्ट्यूल? तर फ्रस्ट्यूल ऍक्च्युली याचं म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, तर इट इज हॅव्हिंग टू ओव्हरलॅपिंग थिका. हाल्स म्हटलं तरी चालेल, पार्ट म्हटलं तरी चालेल. त्यातलं ओल्ड पार्ट, तो आउटर पार्ट असतो, लार्जर असतो, त्याला आपण एपिथिका म्हणतो. अँड द इनर पार्ट, जो इनर पार्ट असेल, जो यंगर असेल आणि स्मॉलर असेल, दॅट इज कॉल्ड एज ए हायपोथिका. एपिथिका आणि हायपोथिका हे दोन ओव्हरलॅपिंग थिका आहे ज्याच्यापासून हे फ्रस्ट्यूल तयार झालेलं आहे. इच ऑफ विच कन्सिस्ट ऑफ ए वॉल्व. प्रत्येकाला काय असतं? वॉल्व असतं. And an accompanying series of girdle bands. Girdle bands kashi astat? Manje he paha ya paddhatine mi ithe dakhavto ashe. Girdle bands. Manje connected ekmekala ya paddhatiche bands astat. Theek hai? So this is about the another property and the last property. Mi mala tumhala je protistache sangaychi aahe, that is an after fertilization in diatoms zygote is converted into the oxospores. Apan baghitle paha zygote cha conversion एम्ब्रिओ मध्ये होत नाही. ध्यानात ठेवा, हे फक्त कोणामध्ये पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल इन दी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. परंतु प्रोटिस्टन्स जे आहेत ते युनिसेल्युलर आहेत, मग त्याच्यामध्ये एकतर ऑक्झोस्पोर किंवा अदर स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतील आणि मग नंतर नवीन इंडिव्हिज्युअल त्यांच्यापासून काय केले जाईल? तयार केले जातील. ठीक आहे, सो दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑर दी अदर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी प्रोटिस्टन और प्रोटिस्टा. ओके, तर या ठिकाणी याच बरोबर आपण प्रोटिस्टा पूर्ण केलेला आहे. महत्वाची सूचना तुमच्या सर्वांसाठी, म्हणजे ही सूचना तुम्ही ध्यानात घेणं गरजेची आहे. आता याच्या बरोबर आपला हा जो पार्ट आहे म्हणजे प्रोटिस्टा, केवळ प्रोटिस्टा आपण इथं काय केलाय? पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, परंतु आता काही जणांनी मला व्हॉट्सअपवरती काही मेसेज पाठवलेले आहेत. पॉसिबल पण आहे, म्हणजे त्यांचं हे विचार बरोबर पण आहे, कारण आपलं लास्ट टास्क जे झालं ते 113 एमसीक्यूचा होता, भरपूर एमसीक्यूज होते, आणि दुसरे टास्क जो येणार आहे तेही भरपूर एमसीक्यूचा आहे. त्याच्यामुळे त्याचे जे डाऊट्स आहेत ते आधी घेऊन टाकावेत. चालतील, मग तुम्ही काय करा, तुमच्यासाठी मी या ठिकाणी ही सूचना देतोय की आता याचे काय करायचे, याच्यानंतर टास्क आपलं जे आहे म्हणजे टास्क 3. ठीक आहे, पहिलं टास्क आपण क्लासिफिकेशन बेसिसवरती घेतले, दुसरं टास्क आपण दॅट इज ऑन द बेसिस ऑफ किंगडम मोनेरा, आणि तिसरं टास्क आपण ऑन द बेसिस ऑफ किंगडम प्रोटिस्टा घेणार आहोत. टास्क 3 मी तुम्हाला आता फॉरवर्ड करेल. ठीक आहे, टास्क 3 नंतर टास्क 2 आणि सॉरी टास्क 1, 2 अँड 3 या तिन्ही टास्कवरती असलेले जे डाऊट्स आहेत तुम्ही काय करायचे आहेत, मला मी तुम्हाला टास्क 3 पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्याचा दिवस तुम्हाला टास्क सॉल्व्ह करण्यासाठी जाईल. परवा मला याचे डाऊट्स पाठवायचे आहेत, लेक्चर पण येईल आणि डाऊट्स पण, याचे डाऊट्स पाठवायचे आहेत. आधी आपण काय करूया, त्याचं सॉल्विंग करूया. ओके, हे डाऊट सॉल्विंग करू आणि मग नंतर आपण काय करू, पुढे कंटिन्यू करूया. हे पहिले 3 टास्क 1, 2, 3 आणि मग नंतरचे पुढे येणारे परत 2 टास्क, मग यानुसार आपण त्याला डेफिनेशन करू. आणि याचे जितके काही डाऊट्स असतील ते डाऊट्स मला पाठवा, आपण त्यावरती डाऊट सॉल्विंग लेक्चर घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो.
धन्यवाद.